नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासते अधिकारी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओचं एकूण टार्गेट आहे 100 लाईकचं. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला थोडी जरी उपयुक्त अशी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, ब्रिटनमध्ये प्रमुख विरोधी पक्ष मजूर पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे. तर ब्रिटनमध्ये प्रमुख विरोधी पक्ष मजूर पक्षाच्या अध्यक्षपदी केईर स्टार्मर यांची निवड करण्यात आली आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक ए केईर स्टार्मर हा योग्य होईल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दुसरा आहे, हॉकी इंडियाकडून पंतप्रधान निधीस किती कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. हॉकी इंडियाकडून पंतप्रधान निधीस एकूण 1 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक ए 1 कोटी हा योग्य होईल. हॉकी इंडिया, हॉकी इंडियाचा इथे उल्लेख झाल्यामुळे आपण हॉकी इंडियाबद्दल थोडक्यात माहिती पाहू. हॉकी इंडिया, हॉकी इंडियाची स्थापना झाली होती 20 मे 2009 साली. त्याचे मुख्यालय आहे न्यू दिल्ली येथे. त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत मुस्तक्का क्यू अहमद. कोण? मुस्तक्का क्यू अहमद. आणि ते जे सध्या हॉकी इंडियाचे, टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत सार्थक बंसल. कोण आहेत? सार्थक बंसल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कोणत्या व्यक्तीची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश या पदावर नेमणूक झाली. तर न्यायमूर्ती रजनेश ओसवाल यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीश या पदावर नेमणूक झाली. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी रजनेश ओसवाल हा योग्य होईल. 2 एप्रिल 2020 रोजी त्यांची निवड करण्यात आली. हे जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती असतील. कोण? न्यायमूर्ती रजनेश ओसवाल. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात आशियाई युवा खेळ 2021 या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. तर शांताऊ चीन देशातील ह्या शहरामध्ये आशियाई युवा खेळ 2021 या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी शांताऊ चीन हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. शांताऊ चीन शहरात आशियाई युवा खेळ 2021 या स्पर्धांचे आयोजन होणार आहे. 2009 साली प्रथम या स्पर्धा सिंगापूर ह्या देशात आयोजित करण्यात आल्या. 2013 चीनमध्ये आयोजित करण्यात आल्या आणि आता 2021 शांताऊ चीन येथे आयोजित करण्यात येणार आहे. ह्या स्पर्धा दरवर्षी 4 वर्षांनी आयोजित केल्या. कधी? दर 4 वर्षांनी ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, BCG लसीचा उपयोग कोणत्या रोगाविरुद्ध केला जातो. BCG लसीचा उपयोग हा क्षयरोग ह्या रोगाविरुद्ध केला जातो. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी क्षयरोग हा योग्य होईल. मूल जन्माला आल्यानंतर क्षयरोग टाळण्यासाठी BCG लसीचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारतीय हवाई दल कोणत्या देशाकडे आवश्यक औषधांची वाहतूक करीत आहे. ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारतीय हवाई दल मालदीव ह्या देशाकडे आवश्यक औषधांची वाहतूक करीत आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी मालदीव हा योग्य होईल. त्याबाबतीत थोडक्यात माहिती पहा. COVID-19 महामारीचा सामना करण्यासाठी भारताने 6.2 दशलक्ष टन औषध व वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला आहे. कोणत्याही देशाला भारताने दिलेली ही पहिलीच मदत आहे. ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारतीय हवाई दल ही वाहतूक करत आहे. कोणत्या ऑपरेशन अंतर्गत? ऑपरेशन संजीवनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, वर्ल्ड गेम्स 2022 या स्पर्धा कुठे खेळवल्या जाणार आहेत. वर्ल्ड गेम्स 2022 या स्पर्धा अलबामा अमेरिका ह्या देशात खेळवल्या जाणार आहेत. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक ए अलबामा अमेरिका हा योग्य होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. 2021 साली अमेरिका देशाच्या बर्गिमहम अलबामा येथे नियोजित असलेल्या वर्ल्ड गेम्स 2022 या स्पर्धा 1 वर्षांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केल्या जातात. किती? 4 वर्षांनी आयोजित केल्या जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, आरोग्य सेतू हा शब्द कशा संबंधित आहे. तर आरोग्य सेतू हा शब्द
COVID-19 महामारीचा सामना करण्यासाठी तयार केलेले ॲप आहे. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी COVID-19 महामारीचा सामना करण्यासाठी तयार केलेले ॲप हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. COVID-19 या महामारीचा सामना करण्यासाठी भारताच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरोग्य सेतू ॲप तयार केले आहे. ह्या ॲपमध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे तर 11 भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. आणि हे ॲप लोकांना संसर्ग होण्याच्या जोखमीचे आकलन करण्यास मदत करते. मित्रांनो, काल तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी अचूक दिलेलं आहे. प्रश्न काय होता ते पहा. रद्द करण्यात आलेला रेड फ्लॅग लष्करी सराव कोणत्या देशाच्या वतीने आयोजित केला जातो? तर संयुक्त राज्य अमेरिका या देशाच्या वतीने हा संयुक्त सराव आयोजित केला जातो. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी संयुक्त राज्य अमेरिका हा योग्य होईल. मित्रांनो, हा संयुक्त राज्य अमेरिकेचा वार्षिक लष्करी सराव आहे. आणि कोणता आहे? तर रेड फ्लॅग. तो सध्या रद्द करण्यात आलेला आहे. हा प्रश्न पुढील प्रश्नात, ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत. प्रश्न आहे, डकवर्थ लुईसचे जनक गणिततज्ञ डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले. ऑप्शन ए आहे टोनी लुईस, ऑप्शन बी आहे बोनी बोज, ऑप्शन सी आहे होईन हजोल आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, कारण आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळतील. मित्रांनो, ह्या व्हिडिओचे तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती PDF फाईल टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो.